देशामधला पहिला मुलांचा गजनृत्य कार्यक्रम सातारामध्ये सादर झालेला आहे आणि हा गजनृत्य कार्यक्रम नेमका कशा प्रकारे साजरा होतोय चला या आनंदामध्ये देखील आपण सहभागी होऊ। धनगर गजनृत्य साजरे केले जाते। गाय म्हणजे असे तीन गायचे प्रकार असतात, एक म्हणजे ठिपळे गाय, दोन म्हणजे चाप गाय आणि तीन म्हणजे ढुल गाय। या तिन्हींचं मिश्रण करून हे गाय आम्ही साजर केले। या गजनृत्यासाठी वेशभूषा असते ते फेटे, प्रामुख्याने रुमाल रंगीबिरंगी, त्याचप्रकारे चोळणा आणि गाठण्या आणि त्याचबरोबर पायात असतात घुंगर, अशा प्रकारची याची वेशभूषा असते। सतोषी देवाची आराधना करण्यासाठी गजनृत्य हे पारंपरिक नृत्य म्हणून केलं जातं। हा आमच्या मान तालुक्याचा, त्याचप्रमाणे आमच्या टाकेवाडीचा, त्याचप्रमाणे आमच्या संस्थेच्या अध्यक्षा सोनिया गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच समस्त ग्रामस्थ यांच्या मार्गदर्शनाखाली आमचं हे गजनृत्य चालू आहे। त्याचबरोबर लोककला जपण्याचं कार्य आम्ही या शाळेच्या माध्यमातून, बाल गजनृत्याच्या माध्यमातून आम्ही करत आहोत। आमच्या गावामध्ये सांस्कृतिक परंपरेनुसार एक संस्कृत ठेवा म्हणून हा परंपरेनुसार चालत आलेला आहे आणि तो आजच्या मितीला तो याचं प्रमाण कमी कमी होत गेलेलं होतं। घट स्थापनेपासून ते विजयदशमी दसऱ्यापर्यंत 9 दिवस रात्रभर हा गजनृत्य हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये साजरा केला जातो। आज मी या शाळकरी मुलांच्या सोबत आहे। ह्या शाळकरी मुलांनी माणदेशी मार्केटिंग महोत्सवामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गजनृत्य साजर केलेलं आहे आणि अशाच प्रकारचा उत्साह ह्या जगातील अन्य शाळेतील मुलांनी देखील दाखवला पाहिजे। तेथील स्थानिक कला, तेथील जे स्थानिक लोकनृत्य आहे ते जोपासण्याची प्रयत्न केला पाहिजे। कॅमेरामन योगेश हिरवे सह शशिकांत कोरे, भरतपूर इंडिया, सातारा।